स्वतः त्याला कोणी पहिला आमदार कोणी केला असेल तर या मारखानं केलाय. आयुष्यातली सगळ्यात मोठी मी चूक केली ती. सांगत नाही सगळे सगळे घरातलं माझ्या घरात येऊन सगळे डोकं टिकून राहिले. अरे मुन्नाला युनिव्हर्सिटीमध्ये चेअरमनचा संधी आली ती मी दिली नाही माझ्या पुतण्याला. मी किती वाईट केलं मी त्याला शब्द दिला होता म्हणून शब्द. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. माहिती नाही ज्यावेळी वाघाची दरकाळी ऐकू येते त्यावेळी समजतं की या जंगलामध्ये वाघ आहे धोका आहे त्यावेळी ती शाणी होतात. ह्या शिव पार्वतीच्या मंदिराला डोकं टिकून नमस्कार करतो. स्टेजवर बसणारे माझे सर्व सहकारी समोर बसणारे कारखान्याचे सर्व सभासद आणि आमचे हितचिंतक आज आपल्या ह्या सभेला खासदार साहेब आले खूप मोठी मजा आली. तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकल्यात शेवटी महाडकाचंच रक्त येते आणि म्हणून काहीतरी वेगळं आरोप प्रत्यारोप करून माणसांची दिशाभूल करू नये. अजून महाडिक हा फार मजबूत आहे. दोन चार माणसं आली तरी मी आज कोणाला ऐकणार नाही. वयाचा प्रश्न नाही आणि हिंमत असली तर करून बघावं. कुठेही याला माझी तयार आहे कुठेही याला तयार आहे आणि त्यांनी अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेतलेला आहे असून पडून जातो माणूस नसला तर गोष्ट वेगळी. म्हणून मार्गाचा नाद करायचा नाही. जे आहे ते व्यवस्थित सत्य आहे ते सत्य सांगावं. कारण काही काही वेळेला ज्या गोष्टी घडलेत त्या मी स्वतः त्याला कोणी पहिला आमदार कोणी केला असेल तर या मारखानं केलाय. आयुष्यातली सगळ्यात मोठी मी चूक केली ती. मी खोटं सांगत नाही. सगळे सगळे घरातलं माझ्या घरात येऊन सगळे डोकं टिकून राहिले. अरे मुन्नाला युनिव्हर्सिटीमध्ये चेअरमनचा संधी आली ती मी दिली नाही माझ्या पुतण्याला. मी किती वाईट केलं मी त्याला शब्द दिला होता म्हणून शब्द पाळायसाठी मी ते केलं म्हणून त्याला सांगितलं मी त्याला शब्द दिलाय ते मला करावं लागणार म्हणून. पण आहे पुढं मागं वजावट. अजून माझी हिंमत आहे 10-15 वर्षे लढणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका परवानो. ही 2023 ते 2028 ची निवडणूक आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.